नगर पंचायतीच्या वतीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार सामाजिक सभागृहाचं लोकार्पण तसेच नगर पंचायतीच्या माध्यमातून फुलंब्री शहरातील 2,33,00,000 रुपये कामाचं भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी विजय औताडे नगराध्यक्ष सुहास शिरसाट इफकोचे माजी संचालक त्र्यंबकराव शिरसाट उपनगराध्यक्ष अकबर पटेल सोसायटी चेअरमन श्यामराव मालोदे पार्वता शिरसाट देवराव राऊत अजय शेरकर गजानन नागरे जफर पटेल एकनाथ ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती. फुलंब्री नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या माध्यमातून शहरामध्ये विकासाची अनेक कामे होत असून शहरामध्ये विकासाची गंगा आणून शहराचा कायापालट करण्यास मोठ्या प्रमाणात योगदान आहे. याच अनुषंगाने रविवारी 2,33,00,000 रुपयांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी गोरोबा काका सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी हरिभक्त पारायण अशोक महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त पारायण अशोक महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कीर्तनानंतर मान्यवरांच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्यात आलं. गोदाम येथे सोलार मास तिथे एक मोठा सोलार त्या ठिकाणी उभं केलंय. गोलंबा उत्सी येथे नळकांडी पूल त्याचबरोबर आणि श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मुळे यांचे घर आरसीसी गटारचं बांधकाम अशा 13 कामाचंही भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. मध्ये 5 वर्ष त्यामध्ये 2.5 वर्ष तर आपल्याला फार काही मिळालं परत लवकर पूर्ण करू शकलो म्हणून मला आपल्या सर्वांचेच आभारही या निमित्तानं मानायचे आहेत. सर्व समाज बांधवांचे असतील इतर गावकऱ्यांचे असतील सर्वांचेच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलला आणि त्या कामाला गती देण्याचं काम आपण या मागच्या काळामध्ये केलं आणि म्हणून आपण हे काम पूर्ण करू शकलो आणि आज आपण त्याचं लोकार्पण करत आहोत. मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगावंसं वाटतं की आदरणीय आपले आमदार नाना असतील आपले खासदार दानवे साहेब असतील या सर्वांच्याच माध्यमातून आपल्या राज्यातले मंत्री असतील मग ते साले साहेब असतील कराड साहेब असतील. यावेळी बांधकाम सभापती गणेश राऊत गजानन नागरे राम बनसोड उमेश दुतोंडे संजय प्रधान वाल्मिक जाधव पंडित नागरे शेखर पालकर बाबासाहेब शिंगारे रवींद्र काथार संतोष जाधव राजू मंडळ गणपत मंडळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.